स्ट्रॉंग आहे, तिला काही नाही होणार. माधवी आजी म्हणते प्रेयर मध्ये खूप ताकद असते. आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच नाही बघितलं, पण आज एक नवरा तुझ्याकडे बायकोच्या प्राण्यांची भीक मागतोय असं समज. मुक्ताला शुद्ध आली आहे. तुला फॅशन आणि स्टायलिंग मधलं काहीच कळत नाही. काय या साड्या आणि काय ते ब्लाऊज, चेहऱ्यावर नुसते कायम बारा वाजलेले असतात. आय एम शुअर हा ड्रेस हर्षनेच पाठवला. दुसऱ्यांच्या गोष्टीवर डोळा ठेवायची सवय गेली नाही वाटत. काल जो तू ड्रेस मागवला होतास तो कोणासाठी होता? तो ड्रेस मी माझ्या लाडक्या आणि गोड बायकोसाठी मागवलाय. त्या जेव्हा तो ड्रेस घालतील ना तेव्हा सगळेजण बघत राहतील. मी पण बघते ना हा ड्रेस ही घालतेच कसा. जो तू ड्रेस मागवला होतास तो कोणासाठी होता? तो ड्रेस मी माझ्या लाडक्या आणि गोड बायकोसाठी मागवलाय. त्या जेव्हा तो ड्रेस घालतील ना तेव्हा सगळेजण बघत राहतील. मी पण बघते ना हा ड्रेस ही घालतेच कसा. ड्रेस कोणी फाडला? असं फाटका ड्रेस घालून कशी जाऊ मी? तुम्ही इतक्या सुंदर दिसताय की माझी नजरच हटत नाहीये तुमच्यावरून. कोणीतरी म्हणाल होता ना आजचा दिवस सरप्राइजेस आहे. अजून सरप्राइजेस बाकी आहेत डॉक्टर. दिवस कायम लक्षात राहील आपले. हर्षवर्धनने ती अनाउन्समेंट केली का मीडिया समोर? आय डोंट नो, मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी अजूनही आपल्या डेटच्या आठवणींमध्येच. तू विसरली आहेस का आज संध्याकाळी काय आहे आपल्याकडे? काय आहे? नाही बाबा मला माहिती, सावनीची मेहंदी आहे ना. काय तिचे चोचले पुरवण्याचं कंत्राट घेतलंयस का तू? चांगला बिझनेसमॅन होतास पण आजकाल खूप घाट्याचे सौदे करतोयस. काय मिळालं हे सगळं करून? सावनी तुझ्या या लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण तुला एक लक्षात येते का सागर, आपण सगळंच शेअर करतो. म्हणजे तुझी एक्स बायको, तुझा मेहणा आणि आता तुझी मेहणी सुद्धा. हर्षवर्धन माझी बहीण आहे ती, तिच्याकडे जर वाईट नजरेने बघायचा प्रयत्न केलात ना तर सोडणार नाही मी.